कुणबी मराठ्यांच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडू यांच्यामध्ये आता वाकयुद्ध सुरू झालेलं आहे. कुणबी मराठ्यांपासून सावध रहा असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत आंबेडकरांचं अशा पद्धतीचं म्हणणं आहे. आंबेडकरांवरती बच्चू कडू यांनी सुद्धा आता जोरदार पद्धतीनं टीका केली आहे. कुणबी मराठे दरोडेखोर आहेत का असा सवाल सुद्धा बच्चू कडू यांनी विचारलेला आहे. कुणबी मराठ्यापासून सावध राहा याच कारण 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत आणि फक्त 11 ओबीसीचे आमदार आहेत. कुणबी स्वतःला ओबीसी जरी म्हणत असला तरी सभागृहामध्ये तो म्हणतो मी मराठ्यांबरोबर. सावध राहा म्हणजे काय? सावध राहा म्हणजे ते काही लुटारू आहे का किंवा ते दरोडेखोर आहे का? तर हे त्यांनी त्यांनी पाहिलं असून ते सांगितलं पाहिजे. त्यांनी ते वंशज आहे, आम्ही त्यांच्या विरोधात बोलावं. ते त्यांच्या वंशज असल्यामुळं पुन्हा बाबासाहेबांचा अपमान होईल, त्याच्यानं आम्ही थोडं सांभाळून हवं. बच्चू कडू तर यापर्यंत म्हणतात की मराठा कुणबी काही दरोडेखोर आहेत का असं का बोलतात? असे जर कळत नसेल तर माझ्या अंदाजानं बोलू नये एवढंच फक्त मी सांगेन. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.